नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण सोनुरकर स्वागत करतोय तुमचं अजून एका ब्लॉगमध्ये. सो आज आम्ही तिघ जण आलो आहोत कर्नाळा पक्षी अभयारण्यामध्ये. इकडे वरती जो कर्नाळाचा किल्ला आहे तो किल्ला बघायला. सो आपल्या शहरापासून जवळच आहे. जर तुम्ही ठाणे, नवी मुंबई, मुंबई या परिसरामध्ये राहत असाल सो एक तास दीड तासाच्या अंतरावरतीच आहे. तुम्ही स्वतःची गाडी घेऊन येऊ शकता. सध्या जो कोविडची सिच्युएशन चाललेली आहे त्याच्यामुळे ट्रेन्स बंद आहेत. सो प्रायव्हेट व्हेकल हाच एक ऑप्शन आहे. बाईकने सुद्धा येऊ शकता. फक्त येताना जे गोवा मार्ग आहे त्या गोवा मार्गावरती यायचं आहे आणि तिथे आता त्यांनी थोडंसं चेंजेस केलेले आहेत. जर तुम्ही हायवेने येता तर मग तिकडे एक टर्न आहे तो फक्त लक्ष देऊन बघा तुम्ही, कारण जर तो चुकला तर तुम्हाला बऱ्याच पुढे जाऊन यू टर्न घेऊन परत यावं लागतं. आमचं तेच झालं. शांतता आहे इकडे, जास्त कोणी नाहीये, वातावरण छान आहे. आता दुपार झालेलं आहे त्याच्यामुळे उन्हाचा तडाखा कदाचित आम्हाला बसेल, पण झाडे जास्त आहेत इकडे त्यामुळे व्यवस्थित पोहोचू आणि जास्त एनर्जी न घालवता. आणि मित्रांनो, व्हिडिओमध्ये पुढे जाण्याच्या आधी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल सो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि खालती ते लाईकचं बटन असेल त्याला सुद्धा दाबा. व्हिडिओ बघून झाल्यानंतर इतरही जे व्हिडिओ आहेत खूप भारी भारी व्हिडिओज आहेत ते सुद्धा बघा. तुम्हाला कर्नाळा पक्षी अभयारण्यात प्रवेश करण्यासाठी प्रवेश शुल्क द्यावा लागतो व इतरही काही शुल्क द्यावे लागतात. चढाई चालू करून एक 15 मिनिटं झालेली आहेत आणि दम लागतो कारण बरेच दिवस झाला ट्रेकिंग नाही केलेली. नॉर्मल एक्सरसाइज चालू आहेत, सायकलिंग चालू आहेच माझी. डोंगर चढणं थोडंसं जरा वेगळं पडतं. आम्ही आता ह्या रस्त्यावरतून आलेलो आहोत. इकडून वरती जो दिसतोय तो कडा आणि हा इथला ओढा आहे, इथूनच आम्हाला याला क्रॉस करून पुढे जायचं. पावसाळ्यात तिथे खूपच पाणी वाहत असावं. सो मे बी हे बंद सुद्धा असेल त्यावेळेस असं वाटतंय. पक्ष्यांचे आवाज ऐका, खूप भारी आहे. गुंतागुंत बघा केवढे. हे इकडे बघा झाड पडलेलं आहे. आलं बेस आणि तो तिकडे बसलेला आहे तो शुभ. बऱ्यापैकी मोठं झाड होतं दिसत असेल तुम्हाला. हा माझा सेकंड ट्रेक आहे या कर्नाळा फोर्टचा. याआधी मी मामा आणि प्रणव बरोबर इकडे आलो होतो. आय गेस तो माझा फर्स्ट ऑफिशियल असा बॅकपॅकवाला ट्रेक होता. म्हणजे बॅग घेऊन मी कुठेतरी ट्रेकिंगला गेलो असा तो माझा फर्स्ट ट्रेक होता. आणि त्याच्यानंतर मग मी ट्रेकिंगला चालू केलेलं. ऍक्च्युअल ट्रेकिंगचा श्री गणेश आहे तो ह्या किल्ल्यापासून झाला असं म्हणायला काही हरकत नाही आहे. हा इकडचा बोर्ड आहे कर्नाळा किल्ल्याकडे. तुम्ही इझिली वरती जाऊ शकता आणि लहान मुलांना जर घेऊन येत असाल तर त्यांच्यासाठी खालती खूप आहे दाखवण्यासाठी. माहिती फलक खूप आहेत. त्यावरूनच कळालं की इकडे 141 प्रजाती आहेत पक्ष्यांच्या. जाळीचं जे बनवलेलं आहे त्यांनी रूम, तिकडे सुद्धा काही पक्षी ठेवलेले आहेत. तुम्ही आता करंट ठेवला येत असाल इकडे सो फक्त किल्ल्यावरती जाण्याची जी वाट आहे ती चालू आहे. त्या व्यतिरिक्त ज्या वाटा आहेत त्या सगळ्या त्यांनी बंद केलेल्या आहेत. पहिल्यांदा वारं लागलं आता जस्ट जरा बरं वाटतंय, नाही तर मगच बसून खालती होतो. सो काहीच वारं नाहीये त्या बाजूला. तुम्ही जर प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या घेऊन जात असाल तसेच खाण्याचे पदार्थ प्लास्टिक किंवा फॉइल पेपर मध्ये घेऊन जात असाल तर तुम्हाला ह्या गोष्टीसाठी रिफंडेबल डिपॉझिट जमा करावं लागतं. ही न संपणारी वाट आहे. तुम्ही जाताना स्वतः बरोबर ट्रॅव्हलिंग, त्याचबरोबर प्रवेश शुल्क व इतर शुल्क आणि रिफंडेबल डिपॉझिट अशा गोष्टींचा विचार करून पैसे घेऊन जावेत. तर आता मी या इथल्या मंदिराजवळ आलेलो आहे.
क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके. जर तुम्हाला इतिहास माहिती असेल तर ह्या किल्ल्याची जहागीरदारी ही फडकेंच्या घराण्याकडे होती आणि नंतर इंग्रजांनी ती त्यांच्याकडून काढून घेतली. सो असा तो एक इतिहास आहे, जर तुम्हाला वेळ भेटला तर नक्की वाचा. बांधकाम ढासळलेलं आहे, चांगल्या परिस्थितीमध्ये नाही आहे. वाह, थंडगार वारा, काय नजर आहे राव, काय नजर आहे. त्या साईडला शहर आहे आणि इकडे मस्त असं जंगल आहे सगळ्यातून. आता आपण कर्नाळा पक्षी अभयारण्याबद्दल थोडीशी माहिती बघूया. हे अभयारण्य रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यात आहे. मुंबईपासून 60 किलोमीटर वर असलेल्या ह्या अभयारण्याचा विस्तार 446 चौरस किलोमीटर इतका आहे. महाराष्ट्र शासनाने 1968 साली यास पक्षी अभयारण्य म्हणून घोषित केले. खूप भारी आहे, वारा सुद्धा मस्त आहे, व्ह्यू सुद्धा खूप चांगला आहे. फायनली एंटर झालेलो आहोत आम्ही. तुम्हाला माहिती आहे का, अभयारण्यातील कर्नाळा किल्ला हा 11व्या शतकातील आहे. किल्ल्याच्या माथ्यावर जाण्यासाठी एकच मार्ग आहे. दोन प्रवेशद्वारांना पार केल्यावर आपण कर्नाळा किल्ल्याच्या माथ्यावर येऊन पोहोचतो, जिथे हा भगवा झेंडा फडकत आहे. तर किल्ल्याच्या माथ्यावरती आता मी पोहोचलो आहे. इथे इतिहास लिहिला होता कर्नाळ्याचा, बट तो नाही आता इथे. इथे जुन्यातलं हे कोठार असावं आय गेस. बरंच मोठं आहे आणि अजूनही ह्याच्या ज्या भिंती आहेत ज्या खालच्या खूप चांगल्या आहेत. वरचं सगळं ढासळलेलं आहे आणि हे बऱ्यापैकी उंच आहे. तर आतमध्ये जे तुम्हाला दिसतं तिकडे एक दरवाजा आहे आणि इथे जास्त काही नाही आहे. बऱ्यापैकी ढाचा जो आहे तो तसाच दिसतोय. अजूनही गवत जरा जास्त वाढलेलं आहे, त्याच्यामुळे सांभाळून या, पायाकडे बघत बघत या, कारण बरेच सरपटणारे प्राणी आहेत जे फिरत असतात. आम्हाला मेन गेट पासून किल्ल्याच्या माथ्यापर्यंत जायला 1.5 ते 2.5 तास लागले. ह्यात आम्ही बराच वेळ थांबलो सुद्धा होतो आणि निवांत चालत गेलो होतो. हे जे दिसत आहेत आपल्याला आता सध्या हा आणि तो, हे टेहळणीसाठीचे जे बुरुज असतात ते आहेत. ते तिकडे जाऊनही बघतोय आम्ही. आता जेवायचं आहे, सो त्याच्यासाठी एक जागा बघायची आहे आम्हाला, एक शांत आणि सावली असलेली जागा. वरती थोडं अवघड आहे कारण इकडे जास्त सावली नाही आहे. हे इथलं एक पाण्याचं टाक आहे बाहेर असलेलं. बाकी बऱ्यापैकी जी टाकी आहेत ते तिकडे आतमध्येच आहेत. हा एक बुरुज आहे टेहळणीचा आणि ह्याच्या पुढे अजून एक आहे. सो हे बघा, खूप भारी आहे. वा वा वा, इथून जो व्ह्यू दिसतोय ना जबरदस्त आहे राव. हा कर्नाळा किल्ल्यावरचा शेवटचा स्टॉप आहे, म्हणजे एक बुरुज आहे इथला शेवटचा. याच्या पुढे काही नाही आहे आणि तो तुम्हाला सुळका दिसत असेल तर तिकडे वरती जर चढायचं असेल सो ट्रेकिंग म्हणजे एक क्लाइम्बिंगचं तुम्हाला एक चांगलं प्रशिक्षण हवं. तर आता मी या बुरुजावरती आहोत आणि तुम्हाला दाखवतो हा बुरुज कसा आहे. आम्ही परत जात आहोत आणि जाता जाता आम्ही सगळं कव्हर करत जाणार आहोत. त्या पाण्याच्या टाक्या असतील किंवा बाकीचं जे आजूबाजूचं जे बुरुज आहे ते सुद्धा आम्ही तिथे जाऊन बघणार आहोत. किल्ल्यावर कर्णाच्या आकाराचा सुळका आहे, त्यामुळे कदाचित किल्ल्याला कर्नाळा हे नाव पडले असावे. Thank you.
किल्ल्यावरील बुरुजांचे काही भाग पडले आहेत, ज्यांना दुरुस्त केले तर त्यांचं सौंदर्य काही प्रमाणात पूर्ववत होईल हे नक्कीच. हा जो सुळका आहे मोठा, तर सुळक्याच्या पायथ्याला आहोत आणि इथे बरेचसे असे पाण्याचे टाके आहेत. तर संपूर्ण बाजूने ना तुम्हाला पाण्याचे टाके दिसतील. आता हे बघा, हे इकडे एक पाण्याचा टाका आहे, पाणी आतमध्ये आहे अजूनही. आता हे बघा, हे इकडे एक पाण्याचा टाका आहे, ते अजूनही भरलेलं आहे, पण जे गवत वगैरे आहे, जे बाकीची धूळ वगैरे असते त्याच्यामुळे ते खराब झालेलं आहे. इथे पण काही पाण्याचे टाके आहेत आणि लोकांनी आतमध्ये जाऊन जाऊन नावं लिहिलेली आहेत त्यांच्यावरती. आता एवढे उद्योग कसे जमतात लोकांना मला तेच कळत नाही. कोणी क्लिनिंग करण्यासाठी उतरणार नाही, पण घाण करायला सगळेजण जातात. आता इकडे सुद्धा हे डीप आहे, तर काही लोकांनी इकडे प्लास्टिकच्या बाटल्या वगैरे टाकलेल्या आहेत. ही टाकी सगळ्या शेवटाला आहे, त्याच्यामुळे कदाचित ह्याच्यातलं पाणी स्वच्छ राहिलं असावं. पावसाळ्यामध्ये जर तुम्ही इथे येत असाल तो इकडे जास्त येऊ नका, कारण हे स्लिपरी असणार आहे. इथे अजून एक मोठं पाण्याचं टाका आहे आणि इथून खालती सुद्धा एक रस्ता जातोय पुढे. इथूनही एक रस्ता आहे, मी थोडस पुढे जाऊन बघतो. निसर्गात फिरताना स्वतःचा जीव सांभाळून निसर्गाची मजा घ्या, उगच आपला जीव धोक्यात घालू नका. काहीच नाही आहे पुढे, त्याला अजून ओपन करतो म्हणजे जरा जास्त दिसेल. हो चला, तिथे जास्त काही नाही आहे. इथे जे पाणी आहे ते कितपत पिण्यायोग्य आहे माहिती नाही मला, बट तुम्ही येताना स्वतःचं पाणी कॅरी करा आणि तेच पिया, कारण ह्या पाण्यामध्ये इतर जीव सुद्धा असू शकतात किंवा काही मरून सुद्धा पडलेले असू शकतात, तर ते आपण सांगू शकत नाही. त्यामुळे बिअर ग्रिल्स नका होऊ. चला, किल्ला तर पाहून झालेला आहे आणि आता परतीचा प्रवास चालू करतो. ही जी वाट आहे, हा जो मार्ग आहे माझ्या समोरचा आणि हे आजूबाजूला जे गवत आहे खरंच खूप भारी आहे. हे बघा, मस्त सूर्याची किरणं येतात तिकडून पाठीमागून. हे गवत आहे छानपैकी, थंडगार वारा आहे आणि हे खूप जुन्यातलं दगडाचं बांधकाम आणि तो समोर असलेला नवीन दरवाजा. असं वाटतंय की खरोखर मी त्याच काळात गेलेलो आहे. आणि हे एक क्षण नक्की आठवणार आहेत मला परत परत, आणि या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सुद्धा नेहमी बघायला भेटणार आहेत. आम्हाला अभयारण्य संध्याकाळी 5 वाजता बंद होते असे सांगण्यात आले होते, तरी तुम्ही बंद होण्याची वेळ विचारून घ्यावी. जायच्या आधी प्लीज, जर चॅनल वरती नवीन असाल सो सबस्क्राईब करा चॅनलला, आणि हा व्हिडिओ जर चांगला वाटला असेल सो लाईक करा आणि प्लीज शेअर करा, कारण एक एक व्हिडिओ बनवायला खूप मेहनत घ्यावी लागते. थँक्यू सो मच, बाय बाय.